भाजपने पिंपरी चिंचवड शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. चिंचवड विधानसभेत भाजपच्या आणि भोसरी विधानसभेत भाजपचे सहयोगी आमदार असल्याने तेथील मुलाखती अपेक्षित होत्या. मात्र पिंपरी विधानसभेत शिवसेनेचे आमदार असताना देखील भाजपने येथील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यात. युतीत जागा वाटप कसं होणार यावर भाजप शिवसेनेकडून परस्पर वक्तव्य समोर येत आहेत. अगदी शिवसेनेकडून भाजपला आणि भाजपकडून शिवसेनेला कोणी धरण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. अलीकडेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीतील विद्यमान आमदार वगळून जागा वाटपावर चर्चा होईल असं जाहीर केलंय. हे पाहता जिथं शिवसेनेचे आमदार असतील तिथं भाजपने इच्छुकांच्या मुलाखती खुलेपणाने घेणं अपेक्षित नाही. तरीही शिवसेनेचे विद्यमान आमदार असलेल्या पिंपरी विधानसभेसाठी भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यात. यावरूनच शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्ह आहेत.